एक तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी वालके साहेब असताना सुद्धा आणि आता ते नसताना पण त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या हितासाठी जे काही आर्थिक अडचण त्या कारखान्यावाले त्यासाठी लढत असताना आम्ही त्यांच्यावर नक्कीच राहणार आहोत। त्यांना जे काही सहकार्य करतात ते आम्ही करणार आहोत, कारण शेवटी हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे, तो त्या ठिकाणी चालला पाहिजे आणि तो चांगलं कृषी व्हावं अशी आमची सुद्धा त्या ठिकाणी इच्छा आहे। निवडणुकीला भालके कुटुंबातील सदस्याला प्रतिनिधित्व द्यावं असं आपल्याला आमच्या परस करायला नाही आहे। बघा, माझं एकच म्हणणं आहे की जो कोणी व्यक्ती या ठिकाणी उभा राहील तो लोकांना लोकांच्या मनामधलाच व्यक्ती त्या ठिकाणी असेल आणि जो काही त्या ठिकाणी सर्वे केला जाईल, एकतर जे काही नाव आहे ते अजनीय दादा असतील साहेब असतील यांच्या मनामध्ये एक नाव आहेच, एक दोन नावं आहेत, पण शेवटी इथे असणारे कार्यकर्ते पदाधिकारी यांनासुद्धा विश्वासात त्या ठिकाणी घ्यायची जरूरत असते, लोकांना विश्वासात घ्यायची जरूरत असते आणि हीच तर एक लोकशाही आहे आणि त्यानंतर तो निर्णय त्या ठिकाणी डिक्लेअर केला जाईल। पण एक सांगतो, या तालुक्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये अन्याय हा होणार नाही याची खबरदारी पवारसाहेब अजितदादा घेतील असं मला वाटतं। आता शेतीला द्यायचा असेल वेग, त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू। आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर, ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री। सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड पंढरपूर।